काँग्रेस पक्षाचे माजी शहराध्यक्ष कृष्ण भोसले यांचे शुक्रवारी अकरा ऑक्टोबर रोजी मुंबई येथील ग्लोबल हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू असताना निधन झाले गेल्या दोन वर्षापासून ते आजारी वर्षा होते मृत्यूसमयी ते एकोणसाठ वर्षाचे होते त्यांची अंत्ययात्रा उद्या शनिवार दिनांक दहा वाजता नरसिंगगिरजी मिल चाळीतील त्यांच्या राहत्या घरापासून निघणार असून बाळे श्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत काँग्रेसचे नगरसेवक विनोद भोसले यांचे ते वडील होते त्यांच्या पश्चात आई दोन भाऊ एक बहीण पत्नी दोन मुले आणि एक विवाहित मुलगी असा परिवार आहे धर्मा भोसले हे मूळचे मंगळवेढा तालुक्यातील भालेवाडीचे चोवीस जुलै एकोणीसशे साठ रोजी सोलापुरात त्यांचा जन्म झाला नरसिंग गिरजी मिलमध्ये ते कामाला होते कामगारांच्या चाळीतच ते राहावयास होते बारावी शिक्षण झालेले धर्मा भोसले यांच्या राजकारणाची सुरुवात एन एस यू आय मधून झाली पुढे त्यांनी युवक काँग्रेस सेवा दल आणि शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्षपद भूषवले तब्बल तेरा वर्ष ते काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष होते एकोणीसशे ब्याण्णव ते एकोणीसशे सत्त्याण्णव या कालावधीत ते नगरसेवक म्हणून निवडून आले त्यानंतर म्हणजेच एकोणीसशे सत्त्याण्णव ते दोन हजार दोनपर्यंत पर्यंत स्वीकृत सदस्य होते याशिवाय महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाचे ते सदस्यही होते अत्यंत मनमिळाव व्यक्तिमत्व असलेले धर्मा भोसले यांना राज्य कार कार्यकारिणीवर सुद्धा घेण्यात आले होते तेरा वर्ष काँग्रेसचे अध्यक्ष म्हणून कामकाज पाहत असताना त्यांनी पक्ष घराघरात पोहोचवला माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांचे ते कट्टर समर्थक होते लोकसभा आणि विधानसभा तसेच महानगरपालिकेच्या निवडणुकीत त्यांनी दिलेले योगदान कोणीही विसरू शकत नाही सुशीलकुमार शिंदे यांच्या वाटचालीत त्यांचे महत्त्वाचे योगदान होते केवळ काँग्रेसच नव्हे तर सर्व पक्षातील नेत्यांशी त्यांचे जिव्हाळ्याचे संबंध होते त्यांच्या निधनाने सोलापूरकर हळहळ व्यक्त करत आहेत